या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत निरामय वेलनेस सेंटर, विना औषध विना स्पर्श असंख्य आजारांवर प्रभावी उपचार करणारी डॉक्टर योगेश आणि डॉक्टर अमृता चांदोरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक स्वयंसिद्ध उपचार पद्धती म्हणजेच स्वयंपूर्ण उपचार। असाध्य आजारांवर मात करत निरोगी परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आजच संपर्क साधा निरामय वेलनेस सेंटर। नमस्कार, माझं नाव सुरुची वीरकर। माझ्या गोष्टीचं नाव आहे शूर हॅरीचा प्रवास। ही गोष्ट मी स्वतःच लिहिली आहे। हॅरी नावाचा एक गरीब अनाथ मुलगा होता। त्याला शहरात जायचं होतं। एके दिवशी एक अनोळखी माणूस गावातून चालला होता। हॅरीने त्याला विचारलं, तुम्ही शहरात चालला आहात का? तो म्हणाला, हो, तुमच्याबरोबर मला न्याल का? ह्या ऐकल्यावर तो अनोळखी माणूस लगेच त्याला बरोबर घेऊन जायला तयार झाला। ते दोघे निघाले। शहरात जायचा रस्ता खूप लांब होता आणि त्याला जंगलातून जावं लागणार होतं। त्या दिवशी जरी दुपार असली तरी जंगलात रात्रीसारखा पूर्ण काळोख होता। तेवढ्यात अचानक लुटारूंचा काही गट त्या दोघांसमोर आला आणि त्यांना थांबवलं। लुटारू म्हणाले, तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे सगळे पैसे आम्हाला द्या। हॅरीकडे पैसे नव्हते, पण तो खूप शूर होता। त्याने तो घाबरला आहे असं ढोंग केलं, पण जसे जसे ते लुटारू जवळ आले तसं हॅरीने त्यांना बेदम काठीने मारलं। आणि तेवढ्याच वेळात अचानक त्या अनोळखी माणसाने त्याच्या जवळची बंदूक काढली आणि त्या लुटारूसमोर धरली आणि त्यांना पकडलं। तेव्हा हॅरीला कळलं, तो अनोळखी माणूस हा खरा पोलीस अधिकारी होता। पोलीस अधिकाऱ्याने हॅरीला शहरात नेलं त्याच्यासोबत आणि काही वर्षानंतर हॅरीसुद्धा पोलिसात रुजू झाला। तात्पर्य असं आहे, आपल्यावर आलेलं संकट न घाबरता आपल्या शौर्याने परतवून लावायचं। धन्यवाद। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत निरामय वेलनेस सेंटर, विना औषध विना स्पर्श असंख्य आजारांवर प्रभावी उपचार करणारी डॉक्टर योगेश आणि डॉक्टर अमृता चांदोरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक स्वयंसिद्ध उपचार पद्धती म्हणजेच स्वयंपूर्ण उपचार। असाध्य आजारांवर मात करत निरोगी परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आजच संपर्क साधा निरामय वेलनेस सेंटर। फक्त साम्राज्य, साम्राज्य एक पाऊल प्रगतीकडे।